आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या नमुना सराव प्रश्नपत्रिका क्रमांक पाचमधील उर्वरित आपले जे काही प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करूया मागील एका व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेतील बावन्न प्रश्नांचा अभ्यास केला होता आता त्यातील काही प्रश्न त्रेपन्नपासून तर शंभरपर्यंत जे आपले राहिलेले आहेत त्यापैकी काही प्रश्न चुकीचे आहेत त्यांची रचना थोडीशी चुकलेली असल्याकारणाने ते आपण घेणार नाहीत परंतु जे काही प्रश्न व्यवस्थितरित्यात मांडलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक त्रेपन्न दोन तीन स्टार पाच चार पाच तीन ह्या संख्येस नऊने निशेष भाग जाणाऱ्या जाण्यासाठी हे जे स्टार चिन्ह आपल्याला दिले याच्या जागी कोणती संख्या असावी चार असावी पाच असावी सहा असावी का नऊ सात असावी आता या ठिकाणी स्टार आपल्याला दिला आहे इथं चार असेल किंवा पाच असेल किंवा सहा असेल किंवा सात असेल तर या संख्येला नऊने निश्चे भाग जातो का असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा काय करायचं या संख्येचे स्टारच्या जागेवर दोन तीन एक चार पाच चार पाच तीन त्यानंतर दोन तीन एक स्टारच्या जागेवर पाच पुन्हा पाच चार पाच तीन त्यानंतर दोन तीन एक स्टारच्या जागेवर सहा पाच चार पाच तीन आणि शेवटचा पर्याय आपल्याला दिला आहे दोन तीन एक त्याच्या जागेवर सात पाच चार पाच तीन आता या संख्यांना नऊने भाग जातो का कोणत्या संख्येला नऊने भाग जातो हे आपल्याला शोधून काढायचे त्यासाठी आपण नऊच्या भागाकार या ठिकाणी करू शकतो बघा या ठिकाणी नऊ नऊ जुने अठरा होतात पाच उरले हे आहे तेवीस पाच उरले एक ठेवला एक्कावन्न झाले नऊ सक चोपन्न होतात नवापाचा पंचेचाळीस सहा उरले चौसष्ट चौसष्ट झाले नवीन सात त्रेसष्ट एक उरला पंधरा झाले नवा एक नऊ सहा उरले चौसष्ट झाले नवीन सात त्रेसष्ट एक उरला पुन्हा पंधरा झाले नवा एक नऊ उरला सहा ठेवला तीन नवीन सात त्रेसष्ट म्हणजे या संख्येला नवने निशेष भाग जातो पुन्हा नीट बघा नवा एक नऊ जुने अठरा पाच उरले एक ठेवला एक्कावन्न झाले नवा पाचचा पंचेचाळीस सहा उरले चार ठेवला नवीन सात त्रेसष्ट एक उरला पंधरा झाले नऊ एक नऊ उरले सहा ठेवला चार नवीन सात त्रेसष्ट उरला एक बरोबर त्यानंतर पंधरा झाले नवा एक नऊ सहा ठेव उरले सहा बरोबर झाले त्रेसष्ट नवीन सात त्रेसष्ट म्हणजे या संख्येमध्ये स्टार या चिन्हाच्या जागेवर त्या ठिकाणी चार अंक ठेवल्यास आपण या संख्येला निश्चेच भाग जातो नवाने असं आपण सांगू शकतो आता पुढच्या प्रश्नांसाठी काही सूचना दिली आहे खालील आकृतीत यम हा मराठी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्यांचा संच आहे ई हा इंग्रजीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे एच हा हिंदी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आणि यस हा संस्कृतमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे खालील आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा प्रत्येक प्रश्नाखाली चार पर्याय दिले आहेत त्यापैकी एकच पर्याय बरोबर आहे तो पर्याय शोधा व पर्याय क्रमांक लिहा असा प्रश्न आपल्याला विचारला आहे की या ठिकाणी यम अक्षराने मराठीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे ए अक्षराने इंग्रजीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे यच हा हिंदीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे यस हा संस्कृतमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे तर आपल्याला खाली काही प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायची आहेत पहिला प्रश्न बघा किती विद्यार्थी हिंदी मराठी व इंग्रजी ह्या तिन्ही विषयात नापास झालेले आहेत किती विद्यार्थी हिंदी मराठी आणि इंग्रजी यच यम आणि ई यांचा संयोग संच आपल्याला सांगायचं आहे यम म्हणजे वर्तुळ बरोबर वर, यच म्हणजे आपलं यच म्हणजे हा आहेत त्यानंतर यम म्हणजे हे वर्तुळ आणि ई म्हणजे हे वर्तुळ तिघांचा संयोग संचा आपल्याला सांगायचं आणि तो आहे या ठिकाणी बघा तीन म्हणून पर्याय क्रमांक एक आपला बरोबर पर येतोय पुढचा प्रश्न बघा किती विद्यार्थी हिंदी किंवा संस्कृतमध्ये नापास आहेत पण मराठी किंवा इंग्रजीमध्ये पास आहेत हिंदी किंवा संस्कृतमध्ये नापास आहेत हिंदी किंवा संस्कृतमध्ये नापास आहेत परंतु त्या ठिकाणी कशात पास आहेत मराठी किंवा इंग्रजीमध्ये पास आहेत आता या ठिकाणी बघा हिंदी आणि संस्कृतमध्ये नापास असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या काढून घ्यायची आणि त्याच्यामधून मराठी आणि इंग्रजीमध्ये पास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काय करायची वजा करायची म्हणजे या ठिकाणी बघा हा या ठिकाणी हिंदीचा संच आहे हा संस्कृतचा संच आहे दोघांमध्ये नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि मग त्यानंतर त्यांच्यातच असलेल्या परंतु मराठी आणि इंग्रजीमध्ये समाविष्ट असलेल्या संख्यांची काय करायची वजाबाकी करायची मग बघा आठ आणि चार बारा तीन पंधरा त्यानंतर संस्कृतमध्ये बघा या ठिकाणी काय येतं आहे चार आणि सहा दहा दहा झाल्याबरोबर आता या ठिकाणी दहा आणि तीन तेरा आता या सगळ्या संख्यांची जर बिलेज केली आठ आणि चार, चार पंद्रा। बारा तीन पंधरा पंधरा आणि बारा सत्तावीस आणि सात चौतीस आणि चार, चार आडोतेसन सहा झाले तुमचे चौवेचाळीस आणि चौवेचाळीसमधून बरोबर तीस कमी केले आपण तीस कोणते बघा जे मराठी आणि इंग्रजीमध्ये नापास आहेत म्हणजे जे यांच्यामध्ये आहेत पण मराठी आणि इंग्रजीमध्ये पण येत असे है। त्या ठिकाणी तीस जर कमी केले आपण तर बरोबर आपल्याला उत्तर काय मिळतं चौदा मिळतं बघा चौवेचाळीस विद्यार्थी दोघं विषयात नापास आहेत परंतु त्यांच्यातून तीस विद्यार्थी असे आहेत की ते मराठी आणि इंग्रजीत पण समाविष्ट आहेत आणि ते कसे आहे बघा तीन पंधरा पंधरा सात बावीस बावीस आणि चार सव्वीस आणि चार तीस हे मराठी आणि इंग्रजीत पास आहेत मराठी आणि इंग्रजीत काय आहेत पास आहेत परंतु हिंदी आणि संस्कृतमध्ये काय आहेत नापास आहेत म्हणून चौवेचाळीसमधून तीस गेले चौदा विद्यार्थी इंग्रजी आणि मराठीमध्ये पास आहेत किती विद्यार्थी केवळ एकाच विषयात नापास आहेत नऊ सहा पंधरा पंधरा एकवीस आणि आठ एकोणतीस विद्यार्थी फक्त एकाच विषयात नापास आहेत पर्याय क्रमांक तीन किती विद्यार्थी नेमके दोनच विषयात नापास आहेत दोन दोन संचांचा संयुक्त संच आपल्याला सांगायचे किती विद्यार्थी केवळ दोन विषयात नापास आहेत आता बघा वर्तुळ आणि आहेत चार हे वर्तुळ आणि हे आहेत चार म्हणजेच आठ विद्यार्थी फक्त दोन विषयात केवळ दोनच विषयात नापास आहेत शेवटचा प्रश्न बघा किती विद्यार्थी मराठीत नापास झाले पण इंग्रजीत पास झाले आहेत किती विद्यार्थी फक्त मराठीत नापास आहेत पण इंग्रजीत पास आहेत मराठी आणि इंग्रजी आता हा मराठी नापास आता मराठीत नापास किती येते बघा आणि इंग्रजीत नापास किती येते बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मराठीत नापास झाल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या संख्यांची बेरीज करायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला त्याच्यात इंग्रजीत समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काय करून घ्यायची वजा करून घ्यायची मग बघा नऊ चार तेरा तेरा तीन सोळा नऊ चार तेरा तीन सोळा आणि त्याच्यामधून जर समजा आपण हे नऊ आणि हे चार तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि बारा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सात पस्तीस विद्यार्थी आहेत मराठीमध्ये नापास बरोबर आता त्याच्यातून आपल्याला काय करायचं तर इंग्रजीत नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काय करून घ्यायची वजा आणि ती आहे बघा बारा तीन पंधरा सात बावीस बरोबर म्हणजे तेरा विद्यार्थी मराठीत नापास आहेत परंतु इंग्रजीत पास आहेत या पद्धतीने आपण शोधू शकतो पुढील प्रश्नासाठी काही सूचना आपल्याला दिल्या आहेत बघा खाली प्रत्येक प्रश्नात चौरसातील आठ चौकटी विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहेत त्या नियमाचा आधार घेऊन रिकाम्या चौकोनात कोणती संख्या येते ते ओळखा व वो प्रत्येक प्रश्नाखाली दिलेल्या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व त्याचा क्रमांक लिहा आता या ठिकाणी चौकटी आहेत चौकटीमध्ये आठ संख्या भरलेल्या आहेत एक संख्या सोडलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी एक विशिष्ट असा नियम दिला आहे तो नियम आपल्याला शोधून काढायचा आहे तो नियम बघत असताना बघा डावीकडच्या दोन अंकांची बेरीज करा पाचन तीन आठ त्याच्यात दोन मिळवा दहा झाले या ठिकाणी बारा आणि चौदा सव्वीस सव्वीसमध्ये दोन मिळवले अठ्ठावीस झाले व चौसष्ट बेरी येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बत्तीसमध्ये कोणती संख्या मिळवली आणि दोन मिळवले तर चौसष्ट उत्तर येईल तर बत्तीसमध्ये तीस मिळवले बासष्ट झाले आणि दोन मिळवले चौसष्ट म्हणून पर्याय नंबर आपला काय येतो हे दोन पुढचा प्रश्न बघा तीन सात पंचवीस पाच सहा सत्तावीस एकशे पंचवीस एकोणपन्नास आणि या ठिकाणी आपल्याला उरलेली संख्या शोधायची आता हे बघा तीन आहे तीनाचा तीन घन दिला आहे पाच आहे पाचाचा पाचा वर्ग दिला आहे घन दिला आहे बरोबर त्यानंतर क्रमाने येणारी संख्या सहा आहे सहाच्या बाबतीत आपल्याला इथं काहीच दिलेलं नाही बघा आणि पर्यायांमध्ये पण सहाशे संबंधित असलेले कोणती संख्या दिली नाही परंतु सात साताचा वर्ग एकोणपन्नास दिला आहे व साताचा घन तीनशे त्रेचाळीस म्हणून पर्याय नंबर आपला तीन बरोबर येईल त्यानंतर आता बघा छप्पन्न एकशे त्रेचाळीस दोनशे तीस पंच्याऐंशी एकशे बहात्तर दोनशे एकोणसाठ एकशे चौदा दोनशे एक, 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 एक आणि प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी या रिकाम्या चौकडीत कोणती संख्या येईल त्यासाठी आपण अशा उभ्या संख्या गृहित धरूया बघा आता या ठिकाणी बघा एकक स्थानचा अंक सहा आहे पाच आहे चार आहे तीन आहे दोन आहे एक आहे शून्य आहे म्हणजे दहा आहे नऊ आहे इथं येईल आठ प्रत्येकाच्या एकक स्थाने आठ आहे दशकस्थानाचा अंक बघा पाच पाचामध्ये तीन मिळवा आठ आठामध्ये तीन मिळवा अकरा चौदा तीन मिळवा सतरा सतरामध्ये तीन मिळवा वीस तेवीस तेवीसमध्ये तीन मिळवा दोन मिळवा पंचवीस पंचवीसमध्ये दोन मिळ दोन मिळवा आता या ठिकाणी थोडंसं चुकलं आहे बघा आठ पाच आणि तीन आठ आणि तीन अकरा होतात चौदा आणि तीन सतरा आणि तीन वीस होतात इथं तेवीस इथं सव्वीस पायजा आणि इथं एकोणतीस पाय होता थोडं घोटाळा आहे इथं दोन मिळवलेले आहेत बरोबर आणि पुन्हा त्यांनी तीन मिळवायला सांगितले आहेत म्हणजे इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी आपलं उत्तर येतं आहे बघा या पंचवीसपेक्षा मोठी संख्या आपली सत्तावीस पण येते आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर असं जर बघितलं तर पण इथं जो नियम आहे तो सगळे ठिकाणी सारखा पाहिजे चुकून त्यांच्याकडनं इथं दोनशे एकोणसाठ झालेले परंतु आपण मग त्याच्यापुढे तीन मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी घेतलेले त्यानंतर ह्या प्रश्नांमध्ये थोडासा वेगळे पण आहे बघा आता प्रश्न क्रमांक आपण सदुसष्ट घेऊया एका बहुभुजाकृतीला त्या ठिकाणी बाह्य कोण आणि आंतर कोण यांचे प्रमाण आहे एकाच चार तर बहुभुजाकृतीला किती बाजू असतील असा प्रश्न आपल्याला विचारले आंतर कोणाचं प्रमाण आणि बाह्यकोनांचं प्रमाण आहे एकाच चार तर त्या बहुभुजाकृतीला किती बाजू असतील असा प्रश्न आपल्याला विचारला आहे आता त्या बहुभुजाकृतीच्या बाजू आपल्याला सांगायचं असतील तर काय करावं लागेल आपल्या आपण अंकगणिता म्हणजे म्हणजे बीजगणितामध्ये समानपट मानायची आपली पद्धत बघा समानपट मानलं तर आपल्याला काय करतो आपण एक एक्सदी चार एक्स असं मग घेतो आणि आलेल्या बेरजेने आपण त्या बहुभुजाकृतीच्या बाजूंच्या संख्येला भागतो मग एक एक्स आणि चार एक्स दोघांची बेरीज पाच एक्स येते आणि पाचने आपल्याला यापैकी कोणत्या संख्येला भाग जातो याच्यावरून आपण आपलं उत्तर काढू शकतो पाच दुने दहा म्हणजे त्या बहुभुजाकृतीला एकूण दहा बाजू असतील असं आपण सहजपणे त्या ठिकाणी सांगू शकतो गणेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो तेथून ईशान्य दिशेला सरळ सोळा मीटर चालत गेला तेथून तो उजवीकडे काटकोणात ओढून बारा मीटर चालत गेला तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल आता या ठिकाणी बघा हे दोघं काटकोण त्रिकोणाच्या बाजू आहेत या दोघं बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे त्या ठिकाणी मूळ ठिकाणापासून जे त्याचं अंतर मिळेल म्हणजे काटकोण त्रिकोणाचा कर्ण आपल्याला शोधून काढायचं आहे मग आपल्याकडे पायथ्या त्रिकूट असेल तर बारा सोडा वीस म्हणजे वीस मीटर अंतरावर तो असेल कारण बघा सोडाचा वर्ग दोनशे छप्पन्न बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस दोघांची बेरीज चारशे चारशेचं वर्गमूळ वीस चा विशिष्ट नियमानुसार संख्यांची रचना करण्यात आलेली असून आठ संख्यांपैकी सात संख्या आपल्याला दिलेल्या आहेत एक संख्या प्रश्नचिन्हाने दाखवली आहे प्रश्नचिन्हाखाली चार पर्यायांपैकी कुठला तरी एक पर्याय बरोबर आहे तो शोधा आणि त्याचा क्रमांक पत्रिकेत नोंदवा आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर चार चौसष्ट बरोबर चार आहे आपला हा चार दिला आहे चौसष्ट दिला आहे सोळा दिला आहे छत्तीस दिला आहे चार दिला आहे आपला सहा दिला आहे पंचवीस दिला आहे सर्वा वर्ग सर्वा वर्ग वर्ग एक एक च, उन या सर्व वर्गसंख्या आहेत सर्व काय आहेत वर्गसंख्या मग पर्यायमधून वर्गसंख्या कोणती फक्त एक आणि एकच म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तर बघा या ठिकाणी पाच आहे पंचवीस आहे चार आहे सोळा आहे तीन आहे नऊ आहे म्हणजे हा छत्तीस कोणाचा वर्ग आहे सहाचा म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकाहत्तर बघा चार चोवीस सहा सोळा आठ बारा तर तिनाच्या जागेवर काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा प्रत्येकाची जर आपण बेरीज करून बघितली समोरासमोरच्या अंकांची बावीस होते हे वीस होते बरोबर त्यानंतर हे अठ्ठावीस होते मग आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे नेमकं जर आपण पंचवीस घेतला तर अठ्ठावीस होते अठ्ठावीस गेला तर एकतीस होते तीस घेतला तर तेहतीस होते बत्तीस घेतला तर पस्तीस होते मग क्रमाने आपल्याला जायचं कुठल्या तरी एका याच्यापासून जर आपण गृहीत धरलं तर बघा वीस बावीस अठ्ठावीस बत्तीस म्हणून आपला पर्याय क्रमांक काहील चार या ठिकाणी नेट लक्षात घ्या पुन्हा एकदा आपल्याला समोरासमोरच्या अंकांच्यामध्ये काहीतरी संबंध दिला आहे आणि तो संबंध आपल्याला शोधून काढायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एकक स्थानचा आणि दशक स्थानच्या अंका अंकामध्ये आणि ह्या अंकामध्ये काहीतरी संबंध दिलेला आहे हा सोळा आहे तर इथं हा सहा दिला आहे त्याच्या जोडीत दोघांची बेरीज बावीस होते हा बारा आहे आठ आहे दोघांची बेरीज वीस होते हा चोवीस आहे हा चार आहे अठ्ठावीस होते बरोबर तर पुढे तीन आणि बत्तीस यांची बेरीज किती होते पस्तीस म्हणून आपण पर्याय क्रमांक काय घेतला चार घेतला त्यानंतर आता इथं बघा बार्तरीक छत्तीस नवत्रिक सत्तावीस पंचवीस पंच्याहत्तर तर या ठिकाणी आपल्याला एकशे आठ दिला आहे कोणाचे तिप्पट आहे एकशे एकशे आठ तर छत्तीसच्या तिप्पट आहे म्हणून पर्याय क्रमांक आपला एक त्या ठिकाणी बरोबर येतोय पुढील प्रश्नासाठी बघा काय दिलं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर आठशे चोवीस या संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्येस पाच सहा आणि सातने भाग भागले अस आपण निश्चय भाग जाईल असं आपण सांगू शकतो या संख्येमध्ये अशी कोणती संख्या मिळवली तर आपल्याला उत्तर जे मिळतं त्या संख्येला पाचने पण भाग जातो सहाने पण भाग जातो सातने पण भाग जातो तर पाच सहा आणि सात या तिघांची कसोटी आपल्याकडे आहे बरोबर या तिघांच्या कसोटीने म्हणजे पाचाने जर भाग जायचं असेल तर एकक स्थानी शून्य आला पाहिजे बरोबर किंवा पाच आला पाहिजे मग नऊ मिळवले तर पाच आणि शून्य येतच नाही सहा मिळवलं तर शून्य येतं चार मिळवलं तर शून्य येत नाही म्हणजे या दोन संख्या कट झाल्या राहिला आता सोळा आणि सहा फक्त मग आपण सोळा मिळून बघितलं तर आठशे चाळीस होतात बघा आठशे चाळीस आणि हा आठशे चाळीस जो आला या आठशे चाळीसला तर पाचने निश्चित भाग जातो आता आणि त्यानंतर दोनाने दोनाने पण भाग जातो तिनाने पण भाग जातो बघा आठ आणि चार बारा म्हणजे निश्चितपणे सहाने भाग जाईल आता राहिला फक्त सात बारा सात चौऱ्याऐंशी होतात म्हणजे सोळा मिळवले तर त्या ठिकाणी पाच सहा आणि सात तिन्ही अंकांनी या संख्येला भाग जाऊ शकतो किशोरच्या कुटुंबात त्याचे आई वडील पत्नी दोन मुले दोन भाऊ तीन बहिणी त्यांचे पती व किंवा पत्नी व प्रत्येकाचे दोन मुले यांचा समावेश आहे तर कुटुंबातील एकूण व्यक्तींची संख्या किती आता या ठिकाणी बघा किशोरच्या कुटुंबात त्यांचे आई वडील किशोर स्वतः एक त्यांची आई आणि वडील दोन जण त्यांची पत्नी एक दोन मुले दोन भाऊ तीन बहिणी तीन बहिणीनंतर त्यांचे पती किंवा त्यांची पत्नी आता या ठिकाणी बघा दोन भाऊ त्यांच्या पत्नी म्हणजे किती दोन तीन बहिणी त्यांचे पती तीन प्रत्येकाचे दोन मुलं म्हणजे याची दोन म्हणजे तीन दोन्ही सहा यांचे दोन आता या ठिकाणी नवीन बघा किशोर त्यांचे आई वडील त्यांची पत्नी दोन मुले दोन भाऊ दोन भावांचे दोन पत्नी त्यांचे दोन मुलं तीन बहिणी त्यांचे तीन पती त्यांचे प्रत्येकाचे दोन मुलं म्हणजे सहा तर त्यांच्या कुटुंबात एकूण किती सदस्य असतील बघा एक दोन तीन चार दोन दोन तीन, दोन तीन, चार दोन सहा दोन आठ आणि तीन अकरा दोन तेरा तीन सोळा सहा बावीस आणि चार सव्वीस सदस्य त्यांच्या कुटुंबात असतील सव्वीस व्यक्ती हे त्यांच्या कुटुंबात या ठिकाणी समाविष्ट आई वडील मुलगा यांच्या वयांची बेरीज सरासरी शेहेचाळीस आहे त्यांचे लग्न मुलाचे लग्न झाल्यामुळे आता कुटुंबातील सर्वांची सरासरी चाळीस आहे तर नववधूचे वय किती तर सरासरीवर आधारित उदाहरणं कसे सोडवतात हे आपण अगोदर एका व्हिडिओमध्ये अभ्यास केले आहेत काय करायचं बघा या ठिकाणी तीन जणांच्या वयांची सरासरी आहे म्हणजे शेहेचाळीस गुणिले तीन म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज आपल्याला दिली आहे सहा त्रिक अठरा आजच्याला एक चार तारीख बाराने तेरा म्हणजे आई वडील आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज आली एकशे अडोतीस नववधू त्यांच्या घरात आली म्हणजे चार जण झाले तर चार जणांच्या वयांची सरासरी चाळीस आहे म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज झाली तुमची एकशे साठ आता एकशे साठमधून एकशे अडोतीस जर तुम्ही वजा केले तर नववधूचं वय मिळेल म्हणजे ते आलं तुमचं समजा बावीस वर्ष किती आलं एकशे अडुतीस गेले एकशे साठमधून म्हणजे दहातून आठ गेले दोन आजच्या परत केला चौदा सोळामधून चौदा गेले बरोबर -बर दोन आले म्हणजे बावीस वर्ष त्या नववधूचं वय असेल म्हणजे पर्याय क्रमांक किती दोन एका मैदानाची लांबी दहा टक्के वाढवली दहा टक्क्याने कमी केली रुंदी दहा टक्के वाढवली तर मैदानाच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल आता या ठिकाणी बघा एका मैदानाची लांबी दहा टक्क्याने कमी केली व रुंदी दहा टक्क्याने वाढवली तर मैदानाच्या क्षेत्रफळात किती टक्क्याने किती फरक पडेल एक टक्के एक टक्के वाढ होईल एक टक्के कमी होईल शून्य पॉईंट एक टक्के वाढ होईल शून्य पॉईंट एक टक्के कमी होईल आपण काय करायचं या ठिकाणी प्रत्यक्ष एक उदाहरण सोडून मांडून मानून घेण्याचा प्रयत्न करायचा समजा आता या ठिकाणी आपण घेतली चाळीस आणि रुंदी घेतली वीस चाळीसच्या दहा टक्के म्हणजे चार चौवेचाळीस आता समजा हे झालं तुमचे आठशे चौरस मीटर चौवेचाळीस आपलं नाही हे झालं तुमचे छत्तीस दहा टक्केने कमी केले म्हणजेच चाळीसच्या दहा टक्के म्हणजे चार छत् चाळीसमधून चार गेले छत्तीस झाली लांबी रुंदी दहा टक्क्यांनी वाढवली म्हणजे लांबी रुंदी झाली तुमची बावीस याचं क्षेत्रफळ आठशे आलं याचं क्षेत्रफळ बघा किती आलं बावीस तक्के एकशे बत्तीस आजच्याला तेरा बावीस तरी सहासष्ट आणि तेरा झाले तुमचे एकोणऐ एकोणसत्तर एकोणऐंशी सातशे ब्याण्णव म्हणजे कितीचा फरक पडला बघा साधारणतः आठ चौरस मीटरचा फरक पडला मग आठशेला आठ चौरस मीटर तर शंभरला किती हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले एक आठ एक आठ आट, आठा एक आठ म्हणजे एक टक्क्याने काय होईल कमी होईल म्हणजे पर्याय नंबर एक क्षेत्रफळ एक टक्क्याने कमी होईल तीन क्रमवार संख्यांची बेरीज अठरा आहे तर त्यांचा गुणाकार किती असेल तीन क्रमवार संख्यांची बेरीज अठरा आहे तर त्यांचा गुणाकार किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे आता तीन क्रमवार संख्यांची जर राखेड आहे तर आपण या ठिकाणी एकचल समीकरणाने हे उदाहरण सोडू शकतो बघा प्रश्न क्रमांक सत्याहत्तर एक अधिक एक्स अधिक एक अधिक एक सधिक दोन बरोबर अठरा तर त्यांचा गुणाकार आपल्याला शोधायचा आहे मग एक्स 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 तीन एक्स अधिक तीन बरोबर अठरा म्हणजेच तीन एक्स बरोबर पंधरा म्हणजेच एक्स बरोबर पाच पाच गुन्हेले सहा गुणिले सात सहा पंचे तीस तीस सात दोनशे दहा त्यांचा गुणाकार असेल दोनशे दहा पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या पहिली क्रमवार संख्या एक्स मानली दुसरी एक्स अधिक एक, एक तिसरी एक्स अधिक दोन बरोबर बेरीज आली अठरा आता या ठिकाणी बघा एक्स 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 तीन एक झाले दोन तीन वजा केले पंधरा झाले तिनाने पंधराला बघितलं पाच पहिली क्रमवार संख्या पाच आली दुसरी सहा तिसरी सात तिघांचा गुणाकार केला तो आला आपला दोनशे दहा म्हणून उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक तीन एका खेळाच्या सहा टीम्स आहेत प्रत्येकाची दुसऱ्याबरोबर एक मॅच एक एकतरी मॅच होणारच आहे तर अशा किमान किती मॅचेस होतील किमान म्हणजे कमीत कमी किती मॅचेस होतील तर बघा प्रत्येकाची प्रत्येक टीमबरोबर एक मॅच होणार आहे टीम आहेत सहा तर आपल्याला काय करायचं सहामधून एक कमी करून घ्यायचे पाच चार तीन दोन एक यांची सगळ्यांची बेरेज करायची पाच चार तीन दोन आणि एक तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन पंधरा मॅचेस त्या ठिकाणी होतील एक घड्याळ रोज दहा मिनटं पुढे जाते दुसरी घड्याळ रोज पाच मिनटं पुढे जाते दोन्ही घड्याळे शनिवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावली तर मंगळवारी सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळी काय फरक दाखवतील एक घड्याळ आहे रोज दहा मिनटे पुढे जाते रोज दहा मिनटं पुढे जाते म्हणजे चोवीस तासात दहा मिनटं पुढे जाते दुसरे घड्याळ पाच मिनटं पुढे जाते दोन्ही घड्याळी शनिवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावली तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं शनिवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावली शनिवारी घड्याळ पहिली आठ दाखवत होती घड्याळ दुसरी पण आठ दाखवत होती रविवारी सकाळी आठ वाजून दहा मिनटं दाखवेल दुसरी घड्याळ आठ वाजून पाच मिनटं दाखवेल बरोबर त्यानंतर मंगळवारी आपला सोमवारी या ठिकाणी आठ वाजून वीस मिनटं होतील आठ वाजून दहा मिनटं होतील दुसऱ्या घड्याळीत त्यानंतर मंगळवारी जर आपण बघितलं आठ वाजून तीस मिनटं पहिल्या गळ्याडीमध्ये दाखवले जातील आणि आठ वाजून पंधरा मिनटं दुसऱ्या गड्याडीमध्ये दाखवले जातील दोघांमध्ये पंधरा मिनटाचा त्या ठिकाणी काय पडणार आहे फरक पडणार आहे दोघं गड्याडीमध्ये काय फरक पडेल पंधरा मिनिटांचं तोंडी पण आपण सोडू शकतो बघा किती दिवसांचा हिशोब आपल्याला करायचा आहे रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे दहा दहा मिनटं म्हणजे तीस मिनटं एक घड्याळ पुढे जाईल पंधरा मिनटं दुसरी घड्याळ पुढे जाईल तीस आणि पंधराची वजाबाकी केली पंधरा मिनिटांचा त्यांच्यामध्ये काय पडेल फरक पडेल सातने निश्चेच भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्यांची संख्या संकें किती सातने निश्चेच भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्यांची एकूण संख्या किती पहिल्यांदा दोन अंकी संख्या किती आहेत ते आपण बघूया दहापासून ते नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या आहे म्हणजे साधारणतः किती आल्या बघा या दहापासून नव्याण्णव पर्यंत अकरा ते नव्याण्णव जर आपण घेतल्या तर बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे नव्वद म्हणजे तुमचे झाले त्या नव्वद या नऊ नव्याण्णव आणि एक शंभर संख्या आल्या बरोबर आता या ठिकाणी नऊ संख्या कमी आहेत शंभरने येणार नऊ संख्या एका आहेत कमी आहेत दहापासून तर नव्याण्णवपर्यंतच्या सर्व दोन अंकी संख्या आहेत या नऊ आणि ते एक दहा कमी आहेत म्हणजे एकोणनव्वद संख्या आहेत आता या ठिकाणी सातने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला काढायच्या असतील तर कशा काढायच्या तर साधारणतः सात सातच्या फरकाने त्या ठिकाणी त्या संख्या असतील बरोबर तर सात सातच्या फरकाने जर त्या संख्या आपण घेतल्या तर असे सात सातचे किती टप्पे पडतील म्हणजे त्या एकोणनव्वद या संख्येला आपल्याला सातने भागून बघायचे तर या सर्व संख्यांमध्ये सात सातच्या टप्प्याने जर आपण बघितले तर साधारणतः किती संख्या येतील तर त्या एकूण संख्यांना जर सातने बघितलं आपण तर जवळपास मिळणारी संख्या जी आहे ती किती मिळते ते जर आपण बघितलं तर या सर्व संख्या किती पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या दहा पासून तर नव्याण्णव पर्यंतचे बरोबर मग इकडच्या नऊ आणि इकडचं एक कमी केले आहे म्हणजे दहा संख्या कमी केल्या आहेत म्हणजे साधारणतः या नव्वद संख्या आहेत एक ते नऊ आणि इकडचं एक शंभर कमी केलेलं आहे म्हणजे दहा कमी केलेल्या आहेत म्हणजे या नव्वद संख्या आहेत आणि नव्वदला जर आपण सातने भागायचं म्हटलं तेरेन सात एक्क्याण्णव होतात म्हणजे साधारणतः तेरा संख्येत या ठिकाणी असतील सात सातने भाग जाणार आहे असंही आपण करू शकतो किंवा बघा दहा ते वीसच्या दरम्यान सातने भाग जाणाऱ्या किती संख्या येतील चौदा एक बरोबर एकवीस तर तीसच्या दरम्यान एकवीस अशा मोजत मोजत जर आपण गेलो तर साधारणतः आपल्याला किती संख्या मिळतील तेरा किंवा सरळ सरळ बघा नव्वदला सातने भागा फक्त सहा बाकी उरते जवळपास उर बारा साता चौऱ्याऐंशी होतात सहा म्हणजे साताला थोडीशी एकण्यास संख्या कमी म्हणून तेरा संख्या त्या ठिकाणी असू शकतात ए बरोबर ई घेतलं बी बरोबर आय घेतला असे करत 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 ए बरोबर काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर बघा ए बरोबर ई घेतला बी बरोबर आय घेतलेला आहे सी बरोबर काय येईल हिशोब करत करत जर आपण गेलो तर आपल्याला काय मिळतं ते बघा ए बरोबर ई घेतला बी बरोबर आय घेतला मग इथं किती गॅप पडले बघा यफ जी आणि एच तीनचा गॅप पडला तीन तीन अक्षर सोडायचे आहेत सी बरोबर जे के एल सोडून का येईल यम डी बरोबर एन ओ पी सोडून का येईल क्यू ईबरोबर काय येईल आर एस टी सोडून का येईल यू त्यानंतर एफ बरोबर काय येईल व्ही डब्ल्यू एक्स सोडून येईल वाय म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बी बरोबर ई घेतला डी बरोबर जी घेतला असे करत करत एम बरोबर खाईल तसाच एक प्रश्न आहे पुन्हा एकदा बघा बी बरोबर ई घेतलं सी आणि डी गॅप सोडला डी बरोबर आता मध्ये सी सोडून दिला बघा यांनी पुन्हा एकदा जर आपण घेतलं तर म्हणजे एक एकच एक गॅप आहे समजा साधारणतः सी बरोबर काय असेल बी बरोबर ई e घेतलं डी बरोबर जी घेतलं इथं एचचा चा गॅप सोडलेला आहे फक्त आता बी बरोबर सी आणि डी सोडून ई घेतले डी बरोबर ई e सोडून एफ घेतलेलं आहे फक्त तर साधारणतः एम बरोबर काय असेल एम नंतर एन आणि ओ गॅप टाकून पी त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो म्हणून पी आपलं आप एक उत्तर आलं पुढील प्रश्नासाठी काही सूचना आपल्याला दिली बघा दिलेल्या आकृतीत विशिष्ट क्रमाने अक्षरं लिहिली आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा प्रत्येक प्रश्नाखाली चार पर्याय दिले आहेत त्यापैकी एकच पर्याय बरोबर आहे तो शोधा आणि त्याचा क्रमांक उत्तरपत्रिकेत नोंदवा आता या ठिकाणी बघा काही संख्या आहेत काही अक्षरं दिली आहेत आपल्याला संख्या ब्याण्णवच्या जागी कोणतं वर्णाक्षर असेल आता या ठिकाणी पहिल्यांदा यांच्यातला नियम नीट शोधून घ्या बघा हा बघा ए इथं दिसतो आहे त्यानंतर बी बघा कुठे आहे का हा बी ए बी सी डी ई एफ बघा ए बी आणि सी खालच्या घरात आहे त्यानंतर डी आणि ई एका रांगेत आहेत एफ त्याच्या खालच्या घरात आहेत बरोबर त्यानंतर मग एफ कुठे ये येणार आहे बघा डी ई एफ झाले त्यानंतर आता जी हा जी हा एच हा आय असेल बरोबर त्यानंतर हा जे हा के आय एल बरोबर त्यानंतर हा यम बरोबर त्याच्या शेजारी बघा हा जे हा के होता हा एल होता हा यम हा यन हा ऊ बरोबर या पद्धतीने आपण क्रमाने सरकत सरकत गेलो तर ब्याण्णवच्या जागी कोणता अक्षर असेल तर ब्याण्णवच्या जागी बघा हा ब्याण्णव या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे यप आहे यप नंतर इथं काय येणार आहे जी हा यच आणि हा आय म्हणजे जी अक्षर असेल ब्याण्णव या संख्येच्या जागेवर संख्या त्र्याण्णवच्या जागी कोणता वर्णाक्षर असेल संख्या त्र्याण्णवच्या जागी कोणता वर्णाक्षर असेल यम यन आणि हा ऊ म्हणजेच यन हे वर्णाक्षर असेल संख्या चौऱ्याण्णवच्या जागे कोणतं वर्णाक्षर असेल ही संख्या चौऱ्याण्णव आहे आपली हिच्या जागेवर कोणतं वर्णाक्षर असेल तर आता या ठिकाणी बघा हा पी क्यू आणि हा आर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक चार संख्या पंच्याण्णवच्या जागेवर कोणतं वर्णाक्षर असेल हे पंच्याण्णव आहे याच्या जा वर्णाक्षर कोणतं असेल तर या ठिकाणी जर आपण बघितलं जी एच आय असेल प्रत्येक प्रश्नात चार गट दिले आहेत त्यापैकी गट विशिष्ट नियमाचे पालन करतात हे गट विशिष्ट नियमाचे पालन करतात एक मात्र त्यापेक्षा वेगळा आहे हा वेगळा गट शोधा व त्याचा क्रमांक लिहा आता बघा या ठिकाणी काय दिलं आहे दोन तीन पाच सहा दोन आणि तीनची बेरीज पाच दोन आणि तीनचा गुणाकार सहा पाचन सहाची बेरीज अकरा पाचन सहाचा गुणाकार तीस पाहिजे होता या ठिकाणी पाचन, पाचन चार नऊ नऊ या ठिकाणी आहे पाचन चारचा गुणाकार वीस चार आणि चा तीन सात चार चाराच्या तीनचा गुणाकार म्हणजे हा गट थोडा वेगळा आहे एक छेद आठ पॉईंट आठ एक छेद सोळा पॉईंट चार एक छेद बत्तीस छेद बत्तीस पॉईंट दोन एक छेद चौसष्ट चेद चार आता या ठिकाणी नीट जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं आहे बघा आठ पॉईंट आठ सोळा पॉईंट चार दोन पॉईंट बत्तीस आणि चौसष्ट पॉईंट चार तर या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं आहे नीट बघा हा आठ पॉईंट आठ आहे हा सोळा पॉईंट चार आहे हा बत्तीस पॉईंट दोन आहे आणि हा चौसष्ट पॉईंट चार आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा एक आणि खाली आठ पॉईंट आठ आहे हा सोळा पॉईंट चार आहे हे एक पटीत आहे हे चार पटीत आहे हे सोळा पटीत आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा त्यांच्या नियमात बसत नाही कारण इथं आठ आहे का आठ आहे इथं चार चोक सोडा आहे इथं बे सोडा बत्तीस आहे तर इथं चार सोडा नाही पाहिजे होता आपल्याला इथं आपल्याला पाहिजे होतं बत्तीस पाहिजे होतं म्हणून हा यातल्या गटात बसत नाही सत्त्याऐंशी दोनशे त्रेचाळीस एकवीसशे सत्त्याऐंशी सातशे एकोणतीस आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चुकून सत्त्याऐंशी चापलं गेलं इथे एक्क्याऐंशी पाहिजे होतं बरोबर तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळे तिनाच्या पटीतल्या संख्या आहेत परंतु सातशे एकोणतीस ही जी संख्या आहे ही वर्गसंख्या आहे ही सत्तावीसचा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला दिला आहे परंतु हे सगळे घनसंख्या त्या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक नव्वद बघा चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे छप्पन्न आणि चारशे सव्वीस चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे छप्पन्न आणि चारशे सव्वीस आता या सर्व संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसत आहेत दिसतंय बघा हा आठण चार बारा होतो आठ आणि चार बारा आणि एक तेरा होतात पाचन सहा अकराने एक बारा सहा दोन आठ आणि चार बारा सगळ्यांची बेरीज बारा बारा येते जवळपास फक्त इथं बेरीज किती येते तेरा अंकांची बेरीज इथं बारा आहे इथं बारा इथं बारा इथं तेरा येते म्हणून हा या गटात बसत नाही त्यानंतर तीनशे एकोणवीस चारशे पाच तीनशे सदोतीस चारशे नऊ या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा चारशे पाच जो आहे हा थोडा वेगळा आहे बघा कारण काय नऊ एक दहा तीन तेरा होतात सात तीन दहा आणन तेरा होतात नऊ चार तेरा होते यांची बेरीज मात्र किती येते नऊ आता सी एफ यू आर एच के पी एम यल एन एम जे आणि टी डब्ल्यू डी ए आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे सी एफ डी आणि ईमध्ये गॅप टाकला आहे एच आय जेमध्ये गॅप टाकला आहे के यल एमच गॅप टाकला आहे टी नंतर यू व्ही दोन गॅप टाकले आहेत त्यानंतर इकडे बघा आर एस आणि टी गॅप टाकलेला आहे यू घेतलेला आहे यम नंतर एन आणि ओ गॅप टाकला आहे पी घेतला आहे इथं जे के एल के आणि एल गॅप टाकला परंतु इथे एकच गॅप टाकला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला या ठिकाणी गटात बसत नाही पुढील प्रश्नासाठी बघा काय दिलं आहे आपल्याला काही संख्या पिरामिडच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत प्रत्येक प्रश्नात पहिली जोडी निश्चित संबंध दर्शवते हो यावरून दुसऱ्या जोडीतील गाडलेले पद ओळखा व पर्याय क्रमांक एक लिहा एकवीस चार तीन शून्य आता या ठिकाणी बघा एकवीस चार तीस एकवीस चार आणि तीस असा एक पिरॅमिड आपल्याला दिला आहे हा एकवीस हा चार आणि हा तीस या पद्धतीने आकार या ठिकाणी तयार होतोय बघा अठरा एक पंचवीस अठरा एक पंचवीस हा अठरा हा एक अठरा बारा पंचवीस घेऊ आपण अठरा अठरा बारा पाच चे तो बघा अठरा बारा अठरा एक पंचवीस नाही अठरा बारा आणि हा पाच बघा आता इथं होतं काय बघा हा आपला पिरियामिड असा होता एकवीस चार आणि तीस तर याला क्रॉस करून अठरा बारा पाच असा येतो आहे तर आपलं आता काय होतं आहे सतरा अकरा पाच हा सतरा अकरा आणि हा पाच असा दिला आहे बघा आपल्याला हा असा होता हा असा आहे तर आता आपल्याला का करा काय करावं लागेल ह्या पद्धतीने इकडनं असं जावं लागेल आणि खाली यावं लागेल तिरकस हो बघा एकवीस चार एकोणतीस एकवीस चार एकोणतीस एकवीस तीन एकोणतीस बघा कुठे एकवीस त्यानंतर हा तीन आणि हा एकोणतीस एकोणतीस एकवीस तीन एकोणतीस हे बघा हा आकार कसा होता आपला या पद्धतीने आपण असा गेलो इकडे असं आलो तर हा क्रॉस असा झाला होता आता हा क्रॉस असा झाला आहे तर आपल्याला या पद्धतीने असं जावं लागेल नाही या पद्धतीने आपल्याला असं जावं लागेल मग असा आकार दाखवणारा पर्याय कोणता नीट बघा एकवीस समजा हा एकवीस आपण घेतला तीन हा तीन आहे आणि एकोणतीस हा असा जातोय बघा म्हणून आपला पर्याय नंबर तीन त्या ठिकाणी बरोबर येतोय बघा पुढचा प्रश्न बघा बारा तीस सोळा बारा तीस आणि सोळा अठरा दहा तीन अठरा दहा आणि तीन हा अठरा हा दहा आणि हा तीन तर आपल्याला दिलं आहे एकोणच्या तीन नऊ सतरा तीन नऊ आणि सतरा हा तीन नऊ आणि हा सतरा तर आपल्याला पर्याय कोणता येईल बघा हा असा आकार दिला आहे आपल्याला बघा अठरा दहा तीन होता तसं आपल्याला दिलं आहे सतरा नऊ तीन तर आपल्याला ह्या पद्धतीने काढायचं आहे म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने असं यावं लागेल म्हणजे पंधरा एकोणतीस अकरा पंधरा एकोणतीस अकरा किंवा अकरा एकोणतीस पंधरा अकरा एकोणतीस पंधरा म्हणजे पर्याय नंबर आपला चार त्या ठिकाणी बरोबर येतो आहे बघा पुढचा प्रश्न बघा चौबीस, वीस आठ बारह चौबीस वीस आठ बारह बोवीसन वी चौबीस वीस हे बघा बारा चोवीस वीस आठ बारा चोवीस वीस आठ बारा तर आपल्याला दिलं आहे छत्तीस बत्तीस सव्वीस छत्तीस बत्तीस सव्वीस त्यानंतर आपल्याला दिलं आहे पस्तीस एकतीस पंचवीस पस्तीस एकतीस पंचवीस तर याच्या शेजारी आहे आपला तेवीस तर आपलं काय येईन बघा तेवीस एकोणवीस अकरा सात किंवा सात अकरा तेवीस एकोणवीस तेवीस एकोणवीस अकरा सात तेवीस एकोणवीस सात अकरा म्हणजेच पर्याय क्रमांक आपला किती असेल दोन असेल दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर येतो हे पुढचा प्रश्न बघा तीस बावीस दहा तर बघा तीस बावीस दहा तीस बावीस दहा तर बारा चार अकरा बारा चार अकरा तर एकोणतीस दोन एकोणवीस एकोणतीस एकवीस नऊ एकोणतीस नऊ एकवीस नऊ असं दिलं आपल्याला दोघांच्या मध्ये फक्त पाच सुटलेला आहे इकडनं बघितलं तर वीस सुटलेलं आहे इकडनं बघितलं हा एकोणीस सुटलेला तर याचा पर्याय काय येईल फक्त हा बारा चार अकरा होता तर इथं अकरा चार बारा येईल म्हणजेच पर्याय नंबर तीन येईल प्रश्न क्रमांक प्रश्न आकृतीत समीकरणांवर आधारित आहेत वापरलेल्या क्रिया क्रमनिरपेक्ष आहेत प्रश्नासमोर पर्याय चार आकृत्या दिल्या आहेत योग्य पर्याय शोधा व पर्याय क्रमांक लिहा आता या ठिकाणी काय दिलं बघा चित्र दिले आहेत आणि हे त्या ठिकाणी समीकरणावर आधारित आहेत आणि याच्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला खाली विचारलेले आहेत बघा याच्याने याचा दोघांचा संबंध लावला तर उत्तरही येते बरोबर आता इथं हे आणि हे त्याचं उत्तर हे आहे असे समीकरण आपल्याला या ठिकाणी दिले आहेत तर आपल्याला करायचं काय पहिल्या दोघांचं उत्तर काढायचं परत त्याच्याने याचा संबंध जोडायचा आणि उत्तर इथं शोधायचं आणि ते इथून काढायचं मग बघा इथं आपल्याला काय दिलं आहे नीट बघा गुन्हागाराची फुली आणि या ठिकाणी हे जे चिन्ह आहे यांचं उत्तर काय येतं ते आपण या ठिकाणी काढून घेऊया पहिले हे बघा तर याचं उत्तर येतं या पद्धतीने आता याचं ना याचं याच्या उत्तर जे येईल ते इथं पर्यायांमधून आपल्याला शोधायचं आहे क्रम उलटा सुलटा झाला तरी चालतं बघा अधिकचं चिन्ह आणि छानने आपल्याला दिसते याचं उत्तर काय येतं आयत म्हणून पर्याय नंबर एक त्यानंतर आता बघा यांचं दोघांचं उत्तर काढून घ्यायचं यांचं दोघांचं उत्तर काढायचं असेल तर अर्धचंद्र हा बघा याचं उत्तर येतं चांदणे चंद्रकोर चंद्रकोर आणि या पद्धतीचं चिन्ह आता चंद्रकोर आणि या पद्धतीचं चिन्ह कुठे बघा हे म्हणजे याचं उत्तर येतं स्वस्तिक त्यानंतर चंद्रकोर आणि वर्तुळ चंद्रकोणा वर्तुळ याचं चिन्ह येते या पद्धतीचं हे बघा हे आता याचं आणि याचं गुणाकाराचे फुलीचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे हे बघा इथे येते अधिकचं चिन्ह पण पर्याय क्रमांक आपला एक याचं उत्तर शोधून घ्यायचं एक नंबरला बघा वर्तुळ येते वर्तुळ आणि चंद्रकोर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे म्हणजेच हे येतं आहे पद्धतीने आपण समीकरणावर आधारित उदाहरणं सोडू शकतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असेल बुद्धिमत्ता असेल गणित असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद